डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही डिरेक्ट करता एखादी फिल्म आणि समोर आपल्याला माहिती आहे एखादा प्रॉमिनंट रोल एखादा नट करतोय, एक तुमच्यातला नट काय जेव्हा तुम्हाला असं सांगतो का की यार असं कॅरेक्टर मला करायचंय नट म्हणून, ते कुठेतरी असतं की नाही यार प्रॉमिनंट कॅरेक्टर आपल्याला हवंय आणि ह्या वेबसिरीजमधून ते पूर्ण झालंय का, फुलफिल झालंय का? ॲब्सोल्युटली फुलफिल झालंय. हे मला एक्सपेक्टेड नव्हतं की अशा प्रकारचं रोल मला मिळेल. पण आय मस्ट टेल यू अ लिटल फनी इन्सिडेंट की कुठलीही स्क्रिप्ट जेव्हा मी लिहितो आणि ती फिल्म बनवायला जातो तर पहिलं आधी माझे हाच विचार मानत असतो की याच्यात मी कुठला रोल प्ले करू शकतो. ते स्टार्ट्स विथ अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि फायनली आय गो डाऊन टू द लो मोस्ट रोल अँड फायनली आय एक्झिट करतो. पण आय रिअलाइज मी नाही करतो. जसं इफ आय टेक एक्झाम्पल ऑफ लगान, आय यूज टू फर्स्ट थिंग आय एम भुवन. मग मी म्हटलं नाही भुवन नाही, इट्स अ मेन पार्ट, आय नीड अ हिरो. मी अर्जन करतो. मग एक दोन म्हटले नाही नाही अर्जनची रिक्वायरमेंट खूप असेल शूटिंगमध्ये, सारखी अर्जनची रिक्वायरमेंट, अर्जन नको. मी ते जे गाववाले येतात ना ते गाववाला नाही, एक गाववाला करतो एक दिवस. म्हणजे नाही ते पण त्यात इम्पॉर्टन्स. मग मी रामसिंग विचार केला. फायनली मी रामसिंगमध्ये पण बाहेर पडलो. म्हटलं एक मिनिट नाही, आपली ऍक्टिंग निघत नाही. तर हे प्रत्येक फिल्ममध्ये होतं बाहेर. पण रमाकांत कुलकर्णी फॉर मी इज अ व्हेरी व्हेरी स्पेशल कॅरेक्टर.